मागच्या वर्षी जवळपास आपल्या तालुक्यातून नवोदयला 28 विद्यार्थी लागले होते, की जे रेकॉर्ड पूर्ण भारतामध्ये दिनंग्याचं प्रथम आहे. हे रेकॉर्ड हे सर्व तुम्ही मिळून केल्यामुळे झालेलं आहे. आणि ते रेकॉर्ड इतकं सर्वांच्या मनाला भावलं, काही जणांना वाईट वाटलं, काही जणांच्या तक्रारी गेल्या, जिल्हास्तरावर बैठका झाल्या. आणि विशेष करून 5 खास पथकं दिनंगा तालुक्यासाठी नेमली गेली वेगवेगळी. आम्हाला सुद्धा बोलले, म्हणजे तुम्हाला किती पथकं नेमायचा नेमा, किती जण यायचं या, CCTV कॅमेरे लावा, आणखी काही निगराणी ठेवायचं जर ठेवा, तर खास करून 5 विशेष पथकाची नियुक्ती दिनंग्यासाठी झाली होती. तरी परंतु पहिल्या यादीमध्ये आपले 22 आणि पुरवणी यादीमध्ये 5 हे 27 विद्यार्थी दिनंग्यासाठी लागलेले आहेत. ही तेवढी संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये कोणाचीच नाही. आणि हे सर्व श्रेय कदम सरांनी सुरुवातीला जे बीज पेरलेलं आहे त्या बीजामध्ये आणि त्या सर्वांना सर्वात मी सर्वांनी त्याला साथ दिलेली आहे, त्या सर्वांच्या सहकार्याच्या मेहनतीचं फळ आहे. तर असंच सर्वांनी हे काम करत राहावं, आपलं तालुका गुणवत्तेमध्ये अग्रेसर राहावा. कदम सर संघटनेमध्ये काम करतात, सरांनी सांगितलं की 2:30 वाजता त्याने इतरांना फोन करतात, म्हणजे संघटनेचं काम करतात की बाहेरचं काम करतात, मग घरी कधी लक्ष देतात हा प्रश्न कधी कधी पडतो. एका त्यांनी सांगितलंय की ते परीस आहे, राग कधी येत नाही, तर ते राग आल्यानंतर पुन्हा सांगणार. त्या घरात तुम्ही सक्षम आहात, तुमच्यामुळंच. मला तर वाटतं त्यांची जे मुलं दोन्ही मुलं डॉक्टर झालेले आहेत, गरम सरांचा तेव्हा तितकासा हात नसेल, सर्व 100% हात रेखाताईचा आहे. तर त्यांनी लक्ष दिल्या म्हणून ते लेकरं घडले. कदम सरांनी फक्त आर्थिक पुरवठा केला असेल, पण त्यांना जपणं, त्याचं लाड पुरवणं किंवा आडी अडचणीला वेळी अवेळी त्याला सोपा करून खाऊ घालणं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, ते सर्व रेखाताईने केलं आहे. म्हणून त्यांच्या घटनेमध्ये कदम सरांपेक्षा रेखाताईचा वाटा सर्वात मोठा आहे असं मी मानतो. मित्रांनो, आपण काम करत असताना एकमेकांना सतत मदत केली पाहिजे हे तर त्रिकलाबाधित सत्य आहेच. जोपर्यंत आपण एकमेकांना मदत करत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. कोणी परिपूर्ण नाही आणि कोणीही कमी नाही आणि कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही. आपण आपल्या ठिकाणी आहोत फक्त एकमेकांना सहकार्य करून आपला विकासाचा गाडा चालवणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. कदम सरांनी आता हाफ सेंचुरी जीवनाची मागिली आहे, फुल सेंचुरी व्हावी यासाठी मी शिक्षण विभागाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांना जे बीज पेरलेलं आहे ते सर्वांच्या मनामध्ये, म्हणजे विद्यार्थ्यांना घडवण्याचं, वेगवेगळ्या परीक्षेचं ज्ञान देण्याचं जे बीज त्यांना सुरुवात केलं आहे ते सर्वांच्या मनामध्ये निर्माण करावं, सर्वांचं सहकार्य घ्यावं, सर्व शिक्षकांना त्यांनी तयार करावं, हे सदिच्छा बाळगून त्यांना या जोराला शुभेच्छा देतो. त्यामुळे दोन शब्द थांबवतो. कुटुंबातला एक मुलगा जेव्हा शिकतो